सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाचा मुद्दा आज सकाळचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की एक खंत व्यक्त केलेली होती की एवढी मुलं वेटिंगला आहेत आणि त्यातली एवढीच अधिवेशनाच्या दारामध्ये एवढी पडून आहेत. गेले 2-3 दिवस झालं. सो त्यातल्या गोष्टी काही लोकांना म्हणायला लागल्या, काही लोकांनी त्या मान्य पण केल्या की सर यस आम्ही नाही गेलो पण आम्ही त्यांच्यासोबत आहोत, कमेंट पण टाकल्यात. आणि जसं ते फडणवीसांचं ट्विट किंवा फडणवीसांचं वाक्य आलं तसं नंतर परत एक आशा आणि एक निराशा पण आली आणि वेगळ्या पद्धतीनं ते चक्र फिरलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी मला कमेंट पण केले की सर हा विषय बंद करूया आणि डायरेक्ट फडणवीसांनी सांगितलं की आता काही हे होणार नाही. बरोबर आहे, ठीक आहे, त्यांच्या हातात सगळं आहे. जसं मी अगोदर बोललो होतो तुम्हाला की ते कोशावर हातोडा मारतील हे त्यांच्या हातात आहे, पण आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आपण लढायचं आहे हा खूप महत्त्वाचा विषय. काही एकानं कमेंट पण केली की तो म्हणतोय मला की बाबा तू जे करतोयस ते आम्ही आधी करून बसलेलो आहे आणि तू याचा नाद सोड. मी त्याला एक रिप्लाय देतो, परफेक्ट रिप्लाय देतो. मी आता सोशल मीडियावरती आलोय पण ह्याच्या आधी लय खेळी खेळायला माणूस आहे मी पण, लक्षात ठेव. प्रॉपर स्पोर्ट्स पर्सन आहे, त्यामुळे कुठले नियम कुठं आणि कुठल्या गेमला किती वेट कॅटेगरी आणि कुठं कुठं काय चालतंय हे मला सांगायची कोणी गरज नाही. फडणवीस साहेबांनी जरी त्यांनी शासनाच्या GR नुसार किंवा उच्च न्यायालयाच्या GR नुसार त्यांनी जर उत्तर दिलं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून मी पण उत्तर देतोय, ऐकायचं सगळ्यांनी. म्हणून तुम्हाला जे पाठीमागं GR वाचून दाखवत होतो त्यावेळी पण एका महाभागनं मला कमेंट केलेली होती की बाबा हे GR BR काय सांगत बसू नको, हे सगळं सगळ्यांना माहीत आहे. पण आत्ता GR कामी पडलाय वाग्या, आत्ता GR कामी पडलाय लक्षात ठेवायचं. कारण की त्या अधिवेशनामध्ये फडणवीसांनी जे वाक्य वापरलं आणि आता आपला लढा काय असणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं म्हणून मी झोपून दिलं, मी असंच केलंय, मी तसंच केलंय हे मला सांगू नको तू. कारण की मी एकदा पाड झालं की सोडत नाही माणूस, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही जसं म्हणताय की सर हा विषय इथं स्टॉप करूया, मला काही प्रॉब्लेम नाही, मी स्टॉप करेन, काही प्रॉब्लेम नाही. मी खूप लढलो पण मी हार मानणारा माणूस नाही, सहजासहजी हार मानणारा माणूस नाही, सहजासहजी लक्षात ठेवायचं. त्यामुळं एकदा पाड धरली की सोडत नाही, मग कसं लढायचं आणि कसं कुठनं फिरवायचं ते आम्हाला सुद्धा माहीत आहे. आम्ही पण लय पोचल्यावर माणूस आहे लक्षात ठेवायचं. त्यामुळे कमेंट करत असताना प्रॉपर करा, जेणेकरून एखाद्याच्या भावना दुखावणार नाहीत. माझ्या काय भावना दुखावल्या नाही दुखावल्या माझा त्याच्याशी काही संबंध नाही, पण जी मुलं आमच्या नागपूर अधिवेशनामध्ये आता जी बसलेले सर्व टीम त्यांना तर रिस्पेक्ट करा बाबांनो. कमीत कमी राहू दे, आमच्यासाठी ती बिचारी बसले दिवस रात्र उपाशी बसले थंडीमध्ये, त्यांचा रिस्पेक्ट करा. लगेच टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही आपल्याला. एवढ्यात हार मानला तुम्ही मग काय लढताय तुम्ही, एवढ्यातच हार मानला तुम्ही म्हणल्यावर तर अवघडच विषय असा आहे की खूप महत्त्वाचा आहे. मी सांगतो त्याचं खूप महत्त्वाचा विषय आहे. मला खूप कॉल मेसेज आलेले आहेत, अक्षरशः ड्रायव्हिंग करू का कॉल घेऊ का तर कोल्हापूर यावरची भरती चालू, लक्षात ठेवा. दिवस रात्र रोडवरती पोरं माझी बसून भरती करत आहेत लक्षात ठेवा. त्यामुळं एकदम डेंजर अवस्था आहे, ते सांगू शकत नाही. तरी पण पळवाटा काढत नाही आपण. जसं तुम्ही म्हणताय सर आता बंद करा सगळं, मी बंद करणार नाही. मी यातनं वाट सांगू शकतोय किंवा फडणवीस साहेबांनी जे बोललंय त्याच्यावर मी आता बोलणार आहे. खूप महत्त्वाचं काय चुकलं पहिली गोष्ट सांगतोय, ज्या कोण लेडीज आमदार आहेत त्यांनी जो विषय मांडला तो प्रॉपर विषय त्यांनी मांडला नाही. ह्याच्या अगोदरच्या 2 लेडीज आमदार माननीय माजी गृहराज्यमंत्री सत्यजी उर्फ बंटी पाटील कोल्हापूर जिल्हा आमच्या, त्यांनी प्रॉपर इन्फॉर्मेशन विचारली, त्यावेळी फडणवीस साहेबांनी प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली. पण आजचा विषय ज्या आमदारांनी मांडला लेडीज आमदार त्या थोड्या डगबगल्या किंवा त्यांनी उलटंफुलटं प्रश्न विचारलं, त्यामुळे त्यांनी सांगितलं की ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं एज बार होत नाही, त्यांनी वाक्य वापरलं फडणवीसांनी. हा प्रश्न का आला, कारण त्यांनी प्रॉपर तो मुद्दा नाही पकडला. तो प्रॉपर मुद्दा पकडायला लागतो, खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण हे सगळे फडणवीस म्हटल्यानंतर एकदम खतरनाक माणूस आहे तो, कायद्याचं खूप मोठं ज्ञान आहे त्यांना, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं त्यांनी जे वाक्य वापरलं की उच्च जे कोर्ट आहे किंवा उच्च न्यायालय आहे त्याचे एक GR आहे, कसला वेटिंग लिस्ट बदलचा, जे काही वेटिंग लिस्ट आहे ना त्याबद्दल एक GR आहे. ओके, त्या GR बद्दल त्यांनी सांगितलं की 1 वर्षाआधी फक्त काय असते ग्राह्य असते, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, त्यांचं बरोबर आहे. पण GR मधली दुसरी लाईन आहे ती कोण सांगणार? GR मध्ये त्यास जी पहिली लाईन तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये दुसरी लाईन आहे जी MPSC फॉलो करते, जे सरळ सेवा फॉलो करते, जे सेंट्रल गव्हर्नमेंट फॉलो करते, त्यांनी दुसरी लाईन तुम्ही का नाही सांगितला? काय सांगितलंय GR मध्ये? ते सांगतात की वेटिंग लिस्टची मुलं आहेत ती मुलं की 1 वर्षापर्यंत ती वेटिंग लिस्ट ग्राह्य असते किंवा पुढची नवीन भरती निघूपर्यंत ती ग्राह्य धरली जाते. बोला आता,
हा जी आर आहे MPSC चा, क्लास 1 पासून क्लास 2 क्लास 3 ची पोस्ट भरती MPSC, हा जी आर आहे उच्च न्यायालयाचा, हा जी आर आहे. पण त्यांनी एकच का लाईन सांगितली, दुसरी का लाईन सांगितली नाही? म्हणजे तुम्हाला घ्यायचंच नाही तर स्पष्ट करा ना, तुम्हाला घ्यायचंच नाही. गृहराज्यमंत्र्यांना मी स्वतः बोलतोय आता त्यांच्याविषयी, तुम्हाला जर घ्यायचंच नसेल तर स्पष्ट करा ना. 8-8 हजार मुलांचं कशाला करून घेतला पोलीस व्हेरिफिकेशन? पाठीमागचं जी आर का सांगतो 17 च्या भरतीमध्ये सेम 17-18 चा जी आर का सांगतो वेटिंगवाल्यानं उचलल्यानंतर? तो सांगतात की जी काही पहिला होईल, म्हणजे जर वेटिंग लिस्ट 1 वर्षापर्यंत ग्राह्य आहे, जी आर सांगतोय 17-18 चा वगैरे सगळं, की वेटिंग लिस्ट ही 1 वर्षापर्यंत ग्राह्य आहे, पण त्याच्यासोबतच पुढची नवीन भरती निघूपर्यंत सुद्धा ही ग्राह्य धरली जाते. आणि दुसरी गोष्ट, ह्या दोन्हींच्या ह्या दोन्ही पैकी जे अगोदर होईल त्याच्यासाठीही लागू असेल, त्याच्यासाठीही लागू असेल. मग हा जी आर आहे, मग हा जी आर तुम्ही क्लिअर का नाही सांगितला अधिवेशनामध्ये? खूप महत्त्वाचा विषय आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे इकडे लक्ष देणं मुलांची गरज आहे. आत्ताच अनाउन्समेंट करतोय, मुंबईला जे काही आता पुढचे पाऊल होणार आहे, विद्यार्थ्यांकडून मला समजलं, काही अधिवेशनामध्ये जे मुलं बसले त्यांनी स्वतः फोटो वगैरे काढून मला पाठवलेले पण आहेत, आणि ज्या काही मुलं मुली आहेत त्यांचा पण रिस्पेक्ट करून मी सकाळी व्हिडिओ बनवलेला होता. त्यांचं जे पुढचं जे पाऊल आहे ते असणार आहे मुंबईला, लक्षात ठेवायचं. मुंबईला जे काही आहे 26-27 तारखेच्या दरम्यान काहीतरी, मी सुद्धा तिथं उपस्थित राहणार आहे, मी पण येणार आहे. सगळे जे आर फाईलच करूया, सगळ्या जे आरच्याच फाईली करूया आपण. तुम्ही जे बोलाल त्याचे उत्तर देऊया आपण. चला, 17-18-19 तुम्ही का घेतला वेटिंगवाल्यांना? 12.5% का घेतला तुम्ही? त्यावेळी कसं घेतलं? मग ह्यावेळी काय प्रॉब्लेम आहे? बरं, तुम्ही म्हणता 1 वर्ष ठीक आहे, पण 6-7 महिने झालं, मग उरलेले 6-7 महिने आहेत अजून. आमच्या न्यायासाठी आम्ही लढणार, आमच्या न्यायासाठी आम्ही लढणार. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगताय उच्च न्यायालयाची, उच्च न्यायालयाचा जी आर जो आहे तो काही एकच लाईन नाही आहे, पूर्ण पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय 1 वर्ष किंवा नवीन भरती निघूपर्यंतसाठी ही वेटिंग लिस्टची यादी ग्राह्य धरली जाईल असं सरळ सरळ सांगितलंय. मग ती दुसरी लाईन का सांगितलं नाही तुम्ही? खूप महत्त्वाचा विषय आहे. यासाठी आपण त्यांच्यासाठी जाब विचारू शकतो. फक्त तुम्ही जे निगेटिव्ह बोलताय किंवा तुम्ही जे स्वतःचं सांगताय गुणगान, ते मला सांगू नका, लक्षात ठेवा. कारण मी पण पोहोचलेला माणूस आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आताच क्लिअर करतो की 26-27 तारखेला जरी असला मुंबईमध्ये, तर मी स्वतः उपस्थित राहणार 2 दिवस, 100% विषय नाही आहे. काय पण होऊ दे, काय पण होऊ दे, आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी आपण लढणार. समजलं? फक्त विषय काय केला त्यांनी, जर ही एक एज वाढून दिला आणि पुढची नवीन भरती ही 7-7 महिन्यानंतर घेणार म्हणतात, मग तोपर्यंत आमचे वेटिंगवाले आहेतच ना, काय प्रॉब्लेम आहे? तसं आमच्या हक्काच्याच जागा आहेत त्या 3,000 ज्या तुम्ही काटल्या, त्या आमच्या हक्काच्याच जागा आहेत ज्या तुम्ही काटल्या, किंवा त्याच्यापेक्षा जास्त जागा असतील काही असतील त्या. पण या गोष्टी आणि जे आर काय सांगतो हे तुम्हाला सांगायचं होतं. लगेच एका गोष्टीमुळे हार मारून तुम्ही बसत असाल तर हा लढा यशस्वी होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये तज्ज्ञ माणूस पाहिजे, पूर्ण सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे, पुढे काय बोलतोय आणि आपण काय रिप्लाय द्यायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. लगेच हार म्हणून काय उपयोगाचं नाही. कमेंटसुद्धा आल्यात वाचू शकताय, काही लोकांनी कमेंट छान केलेत की सर आम्ही जरी घरात असलो तरीसुद्धा आमचं मन आमचं सगळं त्यांच्यासोबत आहे. कमीत कमी एवढं तर म्हणू शकताय, बाकीचं स्वतःचं काही ज्ञान पागळू नका, मला काही त्याची गरज नाही आहे. पण काही लोकांनी असं पण बोललं, सर तुम्ही हा लढा स्टॉप करा, नवीन पोलीस भरतीसाठी आम्हाला मार्गदर्शन करा. अरे, नवीन पोलीस भरतीसाठी मी आहेच, पण ज्या मुलांच्या हक्काची जागा आहे त्या हक्काच्या जागेसाठी तर लढायला पाहिजे. ज्या मुलांच्या हक्काच्या जागा आहेत त्या हक्काच्या जागेसाठी मी लढतोय, नवीन पोलीस भरतीच्या विरोधात मी नाही आहे. त्यामुळं त्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी हा माझा प्रयत्न चालू आहे, खूप महत्त्वाचा. त्यामुळे जे आर का सांगतोय किंवा उच्च न्यायालयाचं काय सांगते जजमेंट वगैरे ते सगळं माहिती आहे मला. म्हणून तर मी आज डायरेक्टली आलोय जेव्हाला दुपारी घरी, तर लगेच व्हिडिओ बनवून हा तुमच्यासाठी टाकतोय, आणि बाकीचं काय असेल ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेन. त्यामुळं कुणी हार मानू नका. किंवा ह्याच्या अगोदर जर बाकीच्या आमदारांनी फडणवीस साहेबांना विचारलं होतं क्वेश्चन, त्याचवेळी त्यांनी क्लिअर केलं असतं जर वेटिंगवाल्यांचा विषय घ्यायचा नसता, तर आजच का मुद्दा पेटला? हा विषय खूप महत्त्वाचा आहे. सो वेगळ्या पद्धतीनं फेस करता येईल, पण तुमच्यामध्ये जर एकी नसेल, तुमच्यामध्ये जर लढाईची ताकदच नसेल, तर आम्ही पुढाकार आणि आम्ही पुढं जाऊन का उपयोगाचं नाही. जसं मी आज काही रागाने वाक्य बोललो वेटिंगवाल्यांना सकाळी, पहिल्यांदा एक विरोधात मी व्हिडिओ टाकलेला होता मुलांच्या, ह्याच्या आधी कधीच नाही टाकलं. कारण त्यांच्या भावना, त्यांच्याशी भेटलोय, त्यांच्या पालकांशी भेटलोय, अक्षरशः वेगळी कंडिशन आहे. मुलांची परिस्थिती नसताना सुद्धा ह्याच्याकडून त्याच्याकडून पैसे काढून नागपूरच्या अधिवेशनामध्ये जाऊन बसले उपाशी पोरं आमची. त्यांना न्याय भेटून देण्यासाठी हा माझा लढा आहे. काय होईल ते होईल, आर या पार 26-27 जर असेल फायनल, तर 100% मी सुद्धा 2 दिवस वेळ काढून येणार, म्हणजे येणार आणि मी सुद्धा उपस्थित राहणार. ज्यांना कोणाला भेटायचं आहे त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन, प्रॉपर
जी आर दाखवून त्यांना हे जाब विचारू की बाबा ह्यामध्ये असं झालं तर मग आता हे जे हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही जे वाक्य बोलत त्याच्या पुढची दुसरी लाईन का बोलणार तुम्ही? त्याच्या पुढची दुसरी लाईन होती जी नवीन भरती निघायच्या अगोदर सुद्धा ते क्वालिफाय होऊ शकतात अशी आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे ती आता. त्यामुळं आपला लढा अर्धवट नसणार आहे आणि आम्ही अर्धवट बातमी देतच नाही, कधीच देत नाही. त्यामुळे प्रॉपर जी आर किंवा प्रॉपर न्यायालयाच्या बाजूने सुद्धा लढायचं असेल तर ह्याच पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे, हे मात्र खरं आहे. त्यामुळं आपला जी आर जो आहे किंवा जो काही जजमेंट आहे ते मी तेवढंच क्रॉप करून तेवढंच टाकतो आहे. किंवा एम पी सीचा जी आर पण आहे तो पण मी क्रॉप करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक आहे, ती लिंक तुम्ही जॉईन करा. त्यानं तिथं तुम्ही जी आर बघू शकताय किंवा जजमेंट बघू शकताय. ओके, एका हारानं कोणी दुःख मानून घेऊ नका. आणि स्पष्ट काही बोलले नाहीत फडणवीस, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त जे पुढचे आमदार आहेत त्यांनी थोडंसं क्वेश्चन उलटा फुलटा विचारल्यामुळे थोडंसं मागं पुढं झालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, सो पुढचं जे काही नियोजन असेल त्यासाठी मी सुद्धा उपस्थित असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. ओके, तुमच्या सर्वांसोबत जे कोणी आपले विद्यार्थी रिस्पेक्टेड आहेत नागपूरच्या त्या जमिनीवरती अधिवेशनाच्या समोर बसलेत त्यांना माझा खरंच सलाम असेल, खरंच सलाम असेल. कारण 90 जरी बसलेले असतील तरी कमीत कमी बाहेर फ्युचरमध्ये मॅक्झिमम जागा वाढ झाल्या तरी तेवढ्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि जे कोणी जायला नाही ते सगळे पुढच्या दाराला उभे राहणार आहेत, हे चुकीचं आहे. पण आता जर पुढचा जर लढा असेल मुंबईला तर मॅक्झिमम प्रमाणात यायला पाहिजे. जर आपले एकीचे बळ आणि प्रॉपर संख्याबळ दिसलं तर भले भले हालतात, भले भले विचार करतात त्या गोष्टीचा. त्यामुळे विचार करा या गोष्टीवर. तुम्ही जर म्हणत असाल तर 100% मग निगेटिव्ह कमेंट करत असाल. आणि तुमचीच जर रिक्वेस्ट असेल सर स्टॉप करूया तर मी स्टॉप करतो, काही प्रॉब्लेम नाही. पण मला लढायला आवडतं, लढायला आवडतं. मी हे ऑफलाईनला मी अशा पद्धतीनं लढाई जिंकलेत खूप सारे, भले कितीही हार झाले असतील तरी. पण लगेच हारणार योद्धा मी नाही आहे, लगेच हार मानत नाही कधीच. कारण सगळे जी आर वगैरे सगळे तोंड पाडतात, कधीचं जी आर एम पी सीचं काय जी आर आहे किंवा काय जजमेंट आहे किंवा वेटिंगचं काय जजमेंट आहे. ह्याच्या आधीसुद्धा मी 5-6 जी आर मी काढून दाखवलेले होते. त्याच्यामध्ये मी क्लिअर सांगितलेलं होते की या दोनपैकी एक काहीतरी जे घडेल त्याच्यासाठी हे वेटिंगवाले क्वालिफाय असतात. त्यासुद्धा महाशयाने मला कमेंट दिलेल्या होत्या की हे जी आर वगैरे बंद करा, त्याचा काय उपयोग नाही. पण आज जी आर उपयोग यायला लक्षात ठेवायचं. आणि जी आर काढून प्रत्येक गोष्ट समजावून सांगणार एकमेव चॅनल, त्यामुळे कायम तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे हार मानू नका एवढंच, कारण की तुम्हाला जशा भावना आहेत तशा माझ्या मलासुद्धा भावना आहेत. कारण की मी जास्त करून पेटून उठतो आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सपोर्ट भेटतो. त्यामुळे मी कुणाची भावनाशी खेळणार नाही हे पहिल्यापासूनच सांगतो, अगोदरपासून सांगतो आणि आता पण सांगतो आहे. कायम तुमच्या भावनांचा इथे विचार असेल, समजलं. सो तुमच्यासोबत ही लढाई कायमची राहील. फक्त प्लीज निगेटिव्ह कमेंट करू नका. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं आता दोन कमेंट आल्यात की सर भास करूया नवीन पोलीस भरतीचं ट्राय करूयात. तुम्ही जर असे निगेटिव्ह विचार करून जर जात असाल तर मग आम्ही तर काय बोलणार, आम्ही तर काय बोलणार. सो एकत्र येऊयात, मुंबईला धडक मारूयात, आपल्या लढाईसाठी आपण लढूयात, विषय नाही. ओके, तुमच्यासोबत कायमच असेल. धन्यवाद.